अरे काय फरक पडत नाही, शिवशक्ती आहे कुठे, शिवसेना आहे कुठे? आता प्रकाश भीमशक्ती या राज्यात देशात आहे, पण प्रकाश आंबेडकर कडे किती आहे? दोघांची मोदी साहेबांवर टीका करायची लायकी नाही. राज्याच्या राजकारणात आता नवी समीकरण जुळून येऊ लागलं आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा झाली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यानं राजकारणात नवीन लाट येणार असल्याचं म्हटलं जात आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी यावरून उद्धव ठाकरेंना डिवाचलंय. मुळात शिवशक्ती उरलीच कुठे असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. पाहुयात काय म्हणताय नारायण राणे. आज एससी एसटी च्या लोकांसाठी आजची परिषद होती, उद्योजकांसाठी परिषद होती, आणि त्यांच्यासाठी परिषद असल्यामुळे त्यांच्यासाठी केंद्र सरकार, माननीय मोदींचं सरकार आणि त्यातील एमएसएमई कोणत्या प्रकारे योजना आहे त्या योजना वाचून दाखवल्या. त्यामध्ये काय किती सबसिडी आहे, किती कर्ज आहे, किती सूट आहे, याची सर्व माहिती आमच्या अधिकाऱ्यांनी आम्ही दिली. माझं म्हणणं आहे की देश महासत्ता बनायचा असेल, आत्मनिर्भर बनायचा असेल, तर प्रत्येक नागरिकाचं काहीतरी योगदान असावं. आणि म्हणून एससी एसटीच्या तरुण तरुणींनी उद्योजक बनण्यासाठी, आपल्या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी उद्योगाकडे वळावं आणि उद्योग करावे, यासाठी मी मार्गदर्शन केलं. मी ट्विटरवर काय ट्वीट काय करत नाही. सर, एससी एसटी जो हब स्कीम है, इसको लेकर अगर हम नेशनल लेवल पे देखें तो कितना बड़ा रोल प्ले करने वाली है. हमने कहा कि देश के आबादी में 25% एससी एसटी है, आबादी है. तो मैं अभी अभी कहा कि अर्थव्यवस्था में भारत के 25% हिस्सा एससी एसटी ने एसटी एसटी का होना चाहिए, इसकी कोशिश करूँ. मला काय करायचंय, उद्धव राहणार नसेल तर माझं काय राहणार नाही, आणि तो न राहण्याने काय बिघडणार आहे का? काय तैलचित्र लावायचं ठेवणार आहेत? कुणी नाही नाही नको ते नाव कशाला घेता, काय अस्तित्वच नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणात त्या माणसाचं. कसं मोदींवरती टीका केलेली आहे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी. कोणावर? नरेंद्र मोदींवरती टीका केलेली आहे पंतप्रधानांवरती. एकंदरीत युतीची घोषणा केलेली आहे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेने. दोघांची मोदी साहेबांवर टीका करायची लायकी नाही. आपण कुठे आहोत, आपल्या मागे किती लोक आहेत, आपले आमदार खासदार किती आहे, हे प्रकाश आंबेडकरनी आणि उद्धव ठाकरेंनी पाहू काय. ते संपत आवडत चालले हो, आवडत चालले, सत्तेत होते मुख्यमंत्री, आज कोण नाही. 56 आमदार होते, आज काय 12 पण नाही राहिले. आता त्यांनी बोलू नये, गप्प बसावं आणि मोदींवर टीका करू नये. आणि आम्ही जर टीका करायला लागलो, पाठी पडलो, तर पळतामुळे थोडी होईल म्हणा. प्रकाश आंबेडकर आणि यांना पण सांगा तुम्ही, तुमच्या होते हे ऐकून त्यांनी ऐकावं आणि समजावं. अरे काय फरक पडत नाही, शिवशक्ती आहे कुठे, शिवसेना आहे कुठे? आता एवढं मी बोलतो, शिवसेना आहे कुठे? उगाच कशाला मोठमोठी वाक्य शिवशक्ती, भीमशक्ती. आता प्रकाश भीमशक्ती या राज्यात देशात आहे, पण प्रकाश आंबेडकर कडे किती आहे, काय संबंध आहे प्रकाश आंबेडकरचा आणि भीमशक्ती? किती जणांचे, दलितांचे संसार बसवले प्रकाश आंबेडकरनी, सांगा ना मला. नाही तर मी सांगतो मी किती बसवले.